आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हरोलीत चौथ्या दिवशीही पाण्याचा ठणठणाट, कारभाऱ्यांच्या बद्दल संताप, साहेब गावकऱ्यांना पाणी द्या पाणी. वीज वितरण कंपनीचं हरोली ग्रामपंचायतीनं बिल थकवलं आणि याचा परिणाम आज गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हरोली हे गाव शिरोळ तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव आहे, पण इथल्या राजकर्त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. लोक खूप वैतागून गेले आहेत. आज गावात मोठा संताप पाहायला मिळत आहे. कारभाऱ्यांनी मधला मार्ग काढला आणि गावाला बोरचं पाणी पाजायचं ठरवलं, त्यामुळे लोकात पुन्हा संतापाची लाट उसळली. बोरचं पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही ही तपासणी कधी झाली याचा कसलाही खुलासा पंचायतीकडे नाही. ग्रामस्थात जी संतापाची लाट आहे ती कदाचित आंदोलनाकडे वळण्याची भीती आहे. अपत्यकालीन पाणी टंचाई आराखडा पूर्वी सगळे तहसीलदार राबवायचे आणि अडचणीच्या काळात टँकरनं पाणी पाजायचे, पण खासदार आमदारांची मर्जी आणि भाजपवाल्यांची कृपादृष्टी यामुळे प्रशासकीय अधिकारी सामान्य जनतेच्या प्रश्नाला जुमानत नाहीत. यामुळे पगारदार लोकप्रतिनिधी आणि भाजप बद्दलची नाराजी पिण्याच्या पाण्याची टंचाई लोकात अधिकच आहे. खासदार दिल्लीत, आमदार मुंबईच्या मीटिंग मध्ये आणि भाजपवाले निवडणुका जिंकल्याच्या आनंदात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले ठेवीदारांना कर्ज शोधणं आणि कारखान्याच्या कारभारातून राजकारण करणं यामुळं हरोलीसह अन्य गावातल्या भोळ्या बाबड्या जनतेला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. महानकारी न्यूज साठी हरोलीहून ऋषिकेश बावचे.